तर प्रतीक सुरते आज कुठेतरी थोडंसं अनफिट दिसतोय. तर प्रतीक सुरते आपण देखील या व्यासपीठावरती पाकेबलीवाडा संघाचा एक अतिशय मोठा प्लेअर आहे. चांगली चांगला फलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं आणि या वर्षी अतिशय चांगल्या फॉर्ममध्ये असलेला हा वाकेबलीवाडा संघ आपण पाहतोय आणि त्यांच्या सौम्यत दोन हात करेल ज्यांनी अक्षरशः कल्याण डोंबिवलीमध्ये अप्रतिम कार्य कामगिरी केली आहे क्रिकेट टेनिसमध्ये. तो आगासन संघ. हॅलो हॅलो, धन्यवाद संदीप सर. चलते हैं शाम का देखिए बात करेंगे, काफी करीब आता हुआ रोशनी धीरे धीरे आज बात करेंगे. सूरज दिखाई नहीं दिया पूरी तरह से, लेकिन मैदान के अंदर सूरज का बल्ला काफी खूब चला. लेकिन चलते इस मुकाबले की तरफ. पहली गेंद देखिए जंग की, यहाँ से होगी ऐलान चार रनों के साथ. India's first tennis ball cricket website. tenniscricket.in India's first tennis ball cricket website. जिल मिलता है उन्हीं के कदमों पर जो चलता है खुद के पैरों पर. तो यहां पर देखिए बंदा ने पहली गेंद के ऊपर लगा दिया चौका और शुरुआत एक अच्छा कमलेश के ऊपर. और ये क्या हुआ, ये कौन सी हथियार लेकर आए हैं मैदान के अंदर. दे दनादन दूसरी चौका. India's first tennis ball cricket website. tenniscricket.in India's first tennis ball cricket website. tenniscricket.in India's first. वाकेबलीवाडा विरुद्ध आगासन या दोन संघांमध्ये मी चिरनेरच्या सन्माननीय विकास दादा पाटील यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभास्ते इथे टॉस करायचा आहे. तर काटा म्हणजे टॉस जिंकलाय तो आगासन संघाने, काय निर्णय असेल. फिल्डिंग समोर वाघेवलीवाडा संघ आहे, तर किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. 40 निल्सन. तर निल्सन स्पर्धेबद्दल काय सांगा. आयोजन खूप छान आहे. धन्यवाद. तर वाघेवलीवाडा संघ नक्कीच आपण पाहतोय, आपल्या समोर आगासन संघ आहे, काय प्लॅनिंग असेल. 50 धावापर्यंत मारण्याचा प्रयत्न करू. नक्कीच या विकेटवरती नक्कीच ज्या पद्धतीने आपण पाहतो चेसिंग फार मुश्किल आहे, परंतु तरी देखील तुम्ही त्या धावा चेस केल्यात. तर आगासन संघाला कोणत्या पद्धतीने रोखण्याचा प्रयत्न असेल. गोलंदाजावर जास्तीत जास्त गोलंदाजा जास्त जास्त चांगली बॉलिंग करावी हीच माझी अपेक्षा असेल. धन्यवाद. तर आगासन आणि वाघेलीवाडा यांच्यामध्ये होणारी पुढची लढत, टॉस जिंकलाय तो आगासन संघाने, फील्ड फर्स्ट. चलिए व्हाइट का हिसाब. आगासन टीम टॉस जीतने के साथ गेंदबाज की फासला, यानी आगासन टीम एक है दमदार गेंदबाज के जो मुंडे रोज रोज नहीं खाते हैं अंडे, हमेशा लगाते हैं जीत के झंडे. लेकिन उनके सामने देखिए केडीए चिक ताकतवर टीम. और देखिए यहाँ पर तारीफ करना चाहूंगा जय हनुमान कामोटी टीम. कामोटी की बात आती है तो सबसे पहले भाऊ मातृश्वर उनका भी तहे दिल से स्वागत अगर इस मैच को देख रहे होंगे, और उसके साथ साथ भारकिया कामले भी अगर इस मैच को देख रहे होंगे उनका भी तहे दिल से स्वागत है. क्योंकि बात करेंगे तो कुणाल दादे सर कुछ टेनिस क्रिकेट के नियमों के हिसाब से भारकिया कामले इस प्ले इलेवन पर नहीं है, लेकिन फिर भी अगर इस मुकाबला को देख रहे होंगे तो एक मजेदार खिलाड़ी उनका भी तहे दिल से स्वागत. लेकिन टीम का टोटल बात करेंगे 17 रन और यहाँ से देखिए लिख भाई के रूप में 4 रन. टेनिस बॉल क्रिकेट वेबसाइट.
संदीप सर के चेहरा देखा तो मुझे क्या पता ही नहीं था कि संदीप सर साथ हमेशा ही रहेंगे और हमारे अध्यक्ष बनकर। निश्चित रूप से यही तो टेनिस क्रिकेट की देखिए पहचान है। जहीर भाई पटेल उनका भी तारीफ करना चाहूंगा, हमेशा अच्छी बातें देखिए उनके जुबान से। और देखिए परी इलेवन से टुंड्रे के, जो हमेशा हम देखते हैं टुंड्रे से विलंब करते हैं, लेकिन परी इलेवन के नाम से काफी टीम है। परी इलेवन किरोली देखिए, यहाँ पर परी इलेवन ने चेंज दो गेम ओडोली। मच्छेंद्र पाटिल साहब आपका तहे दिल से स्वागत। उसके साथ साथ धातुल से देखिए भाई वो इस मैच को देखते हैं, उनका तहे दिल से स्वागत। विश्वजीत ठाकुर के एक बिग फैन। और चलिए आज बात करेंगे ना, यहाँ से कामोटे टीम ने प्रभावित किए बल्लेबाजी में, और परेश की बात करेंगे ना, ये बंदे को यहाँ पर से जिम्मेदारी बढ़ा लेना होगा क्योंकि ये खिलाड़ी मुश्किल हालत से निकल कर आ चुका है। और कामोटे टीम की बात करेंगे, बल्लेबाजी लाइनअप काफी लंबा है। चलिए हल्के हाथों से गेंद को खेला, 24 गेंद का मुकाबला है और इस छोटा गेंद 24 गेंद जब हो जाते हैं ना, 6 गेंद आपको 25 जो 30 गेंद मिलता है पहला राउंड में, और सेकेंड राउंड में जब गेंद 24 का हो जाता है ना, वहां से और थोड़ी आक्रामक खेल आपको दिखाना होता है। और ये मैदान का देखिए इतिहास, जो पिछले मैच अगर हम जाकर देखें तो उम्हारली टीम ने कहीं कैच छोड़े हैं, लेकिन कैच छोटे या जो कुछ भी हो मैदान के अंदर, लेकिन इतिहास बन गया कि 70 रनों का लक्ष्य यहाँ से हासिल होता हुआ। और ये देखिए कवर के ऊपर से खेला, यहाँ पर डीप कवर तैनात नहीं, दोनों फील्डर हैं, लेकिन बन गए इधर 4 रन। TennisCricket.in India's first tennis ball cricket website. इन रातों को फूलों फूल को भी पता नहीं होता है कि सुबह होते ही मंदिर जाना है या कब्रिस्तान जाना है, तो उसी तरह से यहाँ पर कितना टारगेट बनेगा ये सब लगाना अंदाजा मुश्किल है, लेकिन इसी तरह की बल्लेबाजी हो तो फिर 50 के तो करीब बड़े आसानी से पहुंच जाएंगे, 50 के करीब बड़े आसानी से बन जाएंगे। शकील पटेल जी देखिए वो भी इस मुकाबला को देखते हुए, और कि ऑफ साइड का एक मास्टरमाइंड खिलाड़ी हैं, और शकील पटेल जब भी बल्लेबाजी करते हैं ना मुझे राहुल द्रविड़ का याद आ जाता है। ऑफ साइड पर खूबसूरत है, क्लास प्लेस टाइमिंग, हर बाजे के खिलाड़ी ऑन फिट हैं। और निश्चित रूप से 7 तारीख को यहाँ पर स्टार हुए टीम अपने होम ग्राउंड के ऊपर देखने को मिलेंगे। उसके साथ साथ देखिए यहाँ पर बात करेंगे सोहेल पटेल, सोहेल पटेल निकेश मात्रे, काफी जल्दी उनका एक टिकटॉक वीडियो आने वाला है, जिंगो जिंगो। तो चलिए टीम का टोटल बात करेंगे यहाँ से, देखिए यहाँ पर गेंदबाजों की तारीफ करना चाहूंगा विशाल पाटिल, और परी इलेवन चेंज द गेम ओडोली टीम की यही खासियत है, कहते हैं ना जैसे पिप्पे में नहीं आटा स्टोव में नहीं तेल, दोस्तों ये चेंज द गेम ओडोली टीम ऐसा है, हमेशा खेलते हैं शतरंज का खेल और जिसमें अच्छे अच्छे का कर देते हैं ब्रेक फेल। विशाल एक बार तैयार, ओहो कमाल की गेंद, देखिए यहाँ पर कमाल की गेंद, पूछा जा रहा है बल्लेबाज से सवाल। चलिए विकास केनी साहब, एकनाथ मात्रे साहब, संभव मात्रे साहब, कोफर सन, नितिन सेठ केनी साहब, उनसे गुजारिश करते हैं ओडोली के देखिए पूरे वीक सपोर्टर्स उनके तरफ से आए हुए हैं। और उसके साथ साथ देखिए 2 ओवर का खेल समाप्त, 2 ओवर की समाप्ति के साथ उमेश सर देखिए पहला ओवर में 17 रन, इस ओवर में 6 रन, और टीम का टोटल देखिए बन गया 23 रन। और इसलिए कहते हैं ना क्रिकेट को अनिश्चितताओं से भरा हुआ खेल माना जाता है, और नाम क्यों इसके चेंज द गेम है, ये बदलने की हमेशा ताकत रखते हैं। और संदीप सर ने भी सुबह के समय बताया कि वाकलन के बाद अगर नाम आता है तो किसी टीम का वो चेंज द गेम ओडोली टीम, लेकिन मैं कहूंगा वाकलन टीम एक बड़ी ताकतवर टीम बन चुके हैं, लेकिन ये चेंज द गेम ओडोली टीम एक ऐसी टीम है ना किसी भी टीम को शिकस्त देने की, और इसी मैदान के अंदर चैंपियन टीम है, चैंपियन टीम है। गुजारिश करूंगा नितिन केनिश धरना के आयोजक उनके साथ में जो मान्य पर आई तहसीब रखी। और चलिए इस मुकाबला की बात करेंगे, 24 गेंद का मैं पहले ही बता दिया, और देखिए दर्शक थोड़ी सी यहाँ पर इंतजार रहे, पिछला 2 मैच दर्शकों के सामने बड़ा अच्छा मैच आया। देखिए ये टेनिस क्रिकेट का अगर हीरो असली हीरो है ना उमेश सर, वो है दर्शक, चाहे यूट्यूब के माध्यम से लीजिए चाहे मैदान के अंदर लीजिए, अगर ये ना होते तो फिर उमेश सर तो इतना सजाने का कुछ मतलब ही नहीं बनता। मंसूर पटेल साहब देखिए जिन्होंने मैन ऑफ द सीरीज, सलीम पटेल साहब उनका भी तारीफ करना चाहूंगा। और ये सब चीज है, ये जो सजावट मैदान का, ओहो ये देखिए भाई कवर के ऊपर से खेला एक्स्ट्रा कवर, सीमा रेखा के बाहर 4 रन। फूलों सा टेनिस क्रिकेट डॉट इन इंडियाज फर्स्ट टेनिस
ने बता दिया, कुदरत भी हैरान है, कितनी अच्छी सजावट टूर्नामेंट्स की देखी, और बैठने के लिए दर्शकों के लिए बेहतर इंतजाम, और टेनिस क्रिकेट का मैं कहूंगा एक ऊंचा दर्जा, एक ऊंचा टूर्नामेंट्स। देखिए इस टूर्नामेंट का जितना भी तारीफ करो उतना ही कम, और खार के विभाग में जब भी टूर्नामेंट होता है ना, आप ले लीजिए पेट के मैदान के ऊपर, किरोली के मैदान के, इनामपुरी के मैदान, मुरबी के मैदान के ऊपर, और ये टूर्नामेंट देखिए सबसे चार चांद लगाने वाला टूर्नामेंट, और ऐसे नहीं थाने रायगढ़ से महाराष्ट्र में देखिए, ये टेनिस क्रिकेट इसलिए आज अंतर्राष्ट्रीय लेवल तक पहुंच चुका है, आसान काम नहीं है। और देखिए मंसूर पटेल साहब अभी भी देखिए उनका मेहनत है, और जिनके प्यार के खातिर, ओहो इनसाइड आउट्स खेलने की कोशिश, लेकिन ये टेनिस गेंद है बंदे, इसमें थोड़ा सा देना पड़ता है ताकत, लेकिन फंसे पूरी तरह से इस गेंद के ऊपर परेश मात्रे। tenniscricket.in India's first tennis ball cricket website. tenniscricket.in India's first tennis ball cricket website. क्योंकि उनकी एक अच्छी है, क्रिकेट में अंत करते हैं, आखिरी गेंद के ऊपर छक्का लगा के फिनिश करते हैं, तो इसलिए फिनिश का भूमिका दिया गया है। और चलिए यहाँ पर बात करेंगे, तीसरी गेंद के ऊपर परेश मात्रे का विकेट गिरा, और एक अच्छी इनिंग्स देखिए, इसलिए तालियों से यहाँ पर स्वागत होता हुआ, और टीम का टोटल देखिए यहाँ पर 27 के ऊपर है। कहते हैं ना, रख हौसला खुदी से, हार का विचार ना कर, मंजिल खुद आएगा चलकर तेरे पास, दिल से कोशिश कर, और जो खिलाड़ी दिल से कोशिश करता है वो कामयाबी की तरफ काफी जल्दी पहुंच जाता है। ओहो ये देखिए वीरेंद्र सहवाग की याद दिला दी, वही लेट ओवर कट्स खेला, लेकिन कोई फील्डर नहीं, कोई मौका नहीं, गेंद पॉइंट थर्ड में सिमर के बाहर, चार रन। cricket.in India's first tennis ball cricket website. tenniscricket.in India's first tennis ball cricket website. tenniscricket.in India's first tennis ball. वर्कर लगाओ चौके छक्के, किसने तुम्हें रोका है, ये क्योंकि टेनिस क्रिकेट से हमेशा चौके छक्के का खेल है। ओहो मजा आ गया भाई इस तरह की कवर ड्राइव ऑफ ड्राइव देखकर, देखिए यहाँ पर जय हनुमान काम हो रही है टीम बल्लेबाजी, देखिए कितना मजबूत, मैंने ऐसे ही बताया कि ये टीम के अंदर लड़ने की काफी ताकत है, काफी काबिलियत है, और सी टीम ने चामरले के मैदान के अंदर भी खिताब तक पहुंचे, शायद वहां पर तीसरा नंबर का खिताब हासिल किए, और शायद बेस्ट बल्लेबाज से नवाजा गए थे परेश, और कल मुरबी टीम भी इस मैदान के ऊपर देखने को मिलेंगे, विकी पाटिल सर जो अभी अभी मैन ऑफ द सीरीज है, और देखिए वो बंदा उमेश वीर सर, जब मैंने कॉमेंट्री की शुरुआत किया विकी पाटिल से, जिसका उम्र पूरा ही कच्चा था, लेकिन आज वो इतना अच्छा खिलाड़ी बन चुका है, देखिए उम्र मायना नहीं रखता है, काफी मेहनत है उस बंदे का, और पूरी प्रेमनाथ इलेवन मुरबी की बात करेंगे, भाऊ ठाकुर साहब उनकी भी बड़ी से भूमिका रहता है, और बात करेंगे मुरबी मतलब क्रिकेट का खजाना, उनकी समर्थक भी काफी तादाद से कल देखेंगे इस मैदान के ऊपर, और काफी बड़े बड़े टीम है, लेकिन यहाँ से देखिए तीन ओवर का खेल समाप्त है, तीन ओवर की समाप्ति के साथ टीम का टोटल देखिए 33 रन, विकेट्स की बात करेंगे तो यहाँ से एकमात्र बल्लेबाज परेश मात्रे का विकेट से, परेश मात्रे का विकेट से एकमात्र बल्लेबाज आकाश पटेल, चलिए निकेश मात्रे सोहेल पटेल देखिए एक दूसरे के साथ कुछ बातचीत करते हुए, निकेश मात्रे काफी वक्त साथ में देते हैं एक दूसरे के साथ, कितनी देखिए कहते ना रिश्ता मजबूत है तो दोस्ती मजबूत हो तो फिर जमाना कहेगा वाह क्या बात है। वसीम पटेल कबाब में हड्डी बन रहे हैं। चलिए जिलानी पटेल, जिलानी पटेल देखिए 12 खिलाड़ी छोड़कर ज्यादा मस्जिद में ही समय दे रहे हैं, ये अच्छी बात है, जन्नती हो सकते हो, कहते हैं ना माँ की दुआ लेकर जब मैं घर से निकलता हूँ महसूस ये होता है कि जन्नत में होता हूँ। चलिए कुणाल दाते सर, जब मैंने कमेंट्री पहली मर्तबा महाराष्ट्र में करने आया ना, पहले मेरे मम्मी से फोन किया, मम्मी एक ऐसी दुआ हो जाए शायद कुछ कामयाबी मिल जाए,
तो चलिए इसलिए कहते हैं ना बड़ों का आदर कीजिए, लेकिन देखिए मैदान के अंदर ना गेंदबाज बल्लेबाज का करेंगे आदर, उसकी कोई ये है गेंद और बल्ले के बीच में एक बड़ा संघर्ष है। लीजिए हेलो, तो बाबूशा tenniscricket.in, India's first tennis ball cricket website. tenniscricket.in, India's first tennis ball cricket website. T20 विपक्ष दारावे पांचवा मुकाबला होगा कासर वडवली बनाम तुर्बे और छठा मुकाबला होगा नावा बनाम केगांव, ऐसी धाकड़ टीमें कल यहां पर उपस्थित रहेंगी। तो जरूर इस मैच का कल भी आप बिल्कुल यहां पर उत्साह के साथ आनंद लीजिए। संदीप सर बात करूंगा, आज रात के 12 बजे के बाद ऐसा लग रहा है मुझे मोबाइल ऑफ करके लोग सो जाएंगे, क्योंकि जो आना नहीं चाहेंगे वो नेट बचाकर मुकाबला को देखना ही चाहेंगे कल, क्योंकि रात के 12 बजे के बाद अक्सर नेट पे आते हैं लोग, इंटरनेट है, लेकिन कल बचाकर रखेंगे कुणाल दाते सर, क्योंकि काफी देखिए यहाँ पर सचो मैदान के अंदर नहीं आ सकते यूट्यूब के माध्यम से, लेकिन देखिए मैदान के अंदर कड़ा मुकाबला दोनों टीमों के बीच में, यहाँ से अभी भी सनसनी मचा हुआ है। परी 11 चेंज द गेम वडोली टीम, देखते हैं यहां से कैसा संघर्ष होगा, क्योंकि ये पहले हम बता चुके हैं ये मैच एक थाने रायगढ़ के जैसे मैच है, और जब ऐसा मैच होता है और संदीप सर देखिए जब थाने विभाग से कुछ टीम आते हैं रायगढ़ में खेलते हुए कितना मजा आ रहा है दर्शकों को हमें भी कॉमेंट्री करने के, तो उस हिसाब से रायगढ़ की अगर कुछ टीम थाने में जाकर खेलते हैं तो और भी मजा आता है, ये होना चाहिए निश्चित रूप से। मुंबई नबी मुंबई से देखिए कहां कहां से टीम, और इस बार देखिए अपने आप को पीछे हटाया और गियर बदला और बंदूक का इस्तेमाल किया, टचका 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 ऑल क्रिकेट वेबसाइट tenniscricket.in। टीम इस बार लगता है बड़ी गोली आतिशबाजी लेकर आए हैं, चौके छक्के हर बल्लेबाज हमला कर रहे हैं। टेनिस क्रिकेट चलिए गेंदबाज एक बार तैयार, ओहो ये कदमों का इस्तेमाल, उआना 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 ग्रेट सिक्स, हमको मेरी नहीं मानता हमको ले ली नहीं मानता हमको साइन रहा फ्रॉम कार्डर नहीं मानता। डॉट इन इंडियाज फर्स्ट टेनिस बॉल क्रिकेट वेबसाइट। चलिए यहाँ से जूलिया जूली का गाना लगाए थे निश्चित रूप से, लेकिन चलेंगे यहाँ पर टारगेट की बात करेंगे। देखिए टारगेट से काफी बड़ा माना जाएगा, क्योंकि ये मैदान देखिए इतिहास बता रहे हैं, 70 रन पीछे पिछला मैच जो हुआ था एक वो टारगेट हासिल किया गया था, लेकिन यहाँ से देखिए 4 ओवर का मैच है, 51 रन बनने के साथ साथ 52 रनों का लक्ष्य है। चलेंगे कुणाल दाते सर की तरफ, इस लक्ष्य को बचा पाएंगे क्या नहीं, क्योंकि कहते हैं ना आपने शीशा का महल तो बना लिया लेकिन जमाना पत्थर का है, और टेनिस क्रिकेट में जितना भी रन बना लो ये टेनिस क्रिकेट चौके छक्के का है, तो 52 रनों की टारगेट कैसे हासिल होती है ये सब सुनने के लिए चलेंगे कुणाल सर के पास। लेकिन कुणाल सर कहते हैं ना हाथों में बर्तन खाली है तो ये मत सोचो मांगने चला है, हो सकता है किसे खाना खिलाकर भी आया हो। उमेश सर 52 रनों की टारगेट है तो ये मत सोचे कि मुकाबला आपने बचा लिए, हो सकता है शुरुआत है यानी मैंडेटरी पावर प्ले में पलटवार भी हो सकता है। हेलो, तो इस बीच इस मंच के ऊपर जिनका आगमन हो रहा है और खास तौर पे मंसूर शेठ पटेल स्टार ओवे इनके निमंत्रण के खातर आज इस मंच के ऊपर वो तशरीफ ला रहे हैं, सम्माननीय रियान भाई तुंगेकर साहब यहाँ पर तशरीफ ला चुके हैं, सर चिटनीस अल्पसंख्यक के रायगढ़ जिला के प्रमुख हैं, सर चिटनीस है। तो रियान भाई तुंगेकर आपका यहाँ पर हम तह दिल से शुक्रिया अदा करते हैं, स्वागत करते हैं, आइए तशरीफ रखिए, सम्माननीय मंसूर भाई इनके माध्यम से आपको निश्चित रूप में यहाँ पर सम्मानित किया जाता है। सलाम फलंदाज पाटवाई सर लगेज और उनके साथ ही साथ महाराष्ट्र प्रदेश के उपाध्यक्ष सम्माननीय अखिल भाई वरवंडे साहब भी यहाँ पर तशरीफ ला चुके हैं, तो उनका भी हम स्वागत करते हैं इस मंच के ऊपर।
उगवला तारा तिमिर हरा गर्जा शिवाजी रा ऋतिक भोईर पाटील माफ करा. पहिलाच बॉल ऑन साइडला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि पहिल्या बॉलवर चौकार. tenniscricket.in's first tennis ball cricket website. tenniscricket.in's first tennis ball cricket website. tenniscricket.in's first tennis ball cricket website. ते पार पाडला जाईल. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जुळतील आमचे संदीपजी पाटील, रायगड समालोचक असोसिएशनचे ते अध्यक्ष आहेत. सुलक्षण पुढचा बॉल देखील ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट थर्ड मॅनला फिल्डिंग चुकीची होते आणि तोपर्यंत लेग बाईचा इशारा येते. जावेद फरीद सर करत असताना मॅन फ्रॉम कल्याण मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये स्ट्रायकिंग एंडला अंपायर म्हणून ज्यांची भूमिका आहे ते सुनील पाटील जे मुरबीचे आहेत. या दोन्ही पंचांनी देखील या परिसरात मध्ये टेनिस बॉल क्रिकेटमध्ये भरपूर चांगल्या सुधारणा केलेल्या आहेत. खूप चांगलं पंचांचं कार्य त्यांच्या वतीने झालंय. रन झाले स्कोरबोर्डवर आतापर्यंत 5. उमेश भोईर आमच्याबरोबर कॉमेंट्री बॉक्समध्ये आहेत ॲज अ स्कोरर म्हणून. चिंच पाड्याचे आहेत आणि खूप चांगली भूमिका त्यांची राहिली या स्पर्धेमध्ये. सुलक्षण पुन्हा एकदा ऑन साइडला खेळून काढला हा स्ट्रोक. आता मात्र बॅट्समन होता ऋतिक पाटील, त्याच्या बॅटमधून देखील बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि दोन्ही बॅट्समनने चौकाराने स्वतःचं खातं उघडले. चेंडू गेला सीमा पार मारा सनसनीत चौकार. सनसनीतच होता. ज्या पद्धतीने बॅट मधून बॉल आल्यानंतर गुदगुल्या करत अक्षरशः जमिनीला हा बॉल गेला बाउंड्री लाईनच्या दिशेने. 4 रन इथे मिळतात. सुलक्षण भोईरच्या विरुद्ध आता मात्र तुफानी फटकेबाजी होते. 13 सरासरीने रन करायचे आहेत. रन झाले स्कोरबोर्डवर 9. पहिलं षटक सुरू आहे. ऋतिक पाटील आणि त्याचबरोबर बॅट्समन विशाल पाटीलवर सर्वाधिक मोठी जबाबदारी आहे या मॅचची. आता मात्र इनफील्डच्या वरतून पाठवलाय बॉल डीप कव्हर पॉइंटच्या दिशेने. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे फरार आणि हा चौकार. tenniscricket.in's first tennis ball cricket website. बॅटिंग करणं काय असतं हे इथे दाखवतो. एक चौकार ऑन साइडला मारला, एक चौकार ऑफ साइडला मारला, म्हणजे चारही बाजूला खेळण्याची क्षमता आहे बॅट्समन ऋतिक पाटीलकडे. नॉन स्ट्रायकिंग एंडला विशाल पाटील खेळतोय. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक मागची जी स्पर्धा झाली मागच्या हंगामामध्ये ती अक्षरशः गाजवली. मालिकावीराची कार जिंकली, स्वप्न स्वतःच पूर्ण केलं आणि तो आता खेळ करण्यासाठी तयार. तत्पूर्वी ऋतिकचा खेळ सध्या चांगला होतोय. 2 बॉल त्याने फेस केले, 400 स्ट्राईक रेट आणि हा स्ट्राईक रेट टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये खूप महत्वाचा मानला जातोय. तुफानी बॅटिंग. तिसरा बॉल देखील खूप चांगल्या पद्धतीने स्वीप केलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि आता ऋतिक पाटील सांगतोय आज कुछ तुफानी करते है. लगातार तिसरा चौकार. tenniscricket.in's first tennis ball cricket website. tenniscricket.in's first tennis ball cricket website. tennis साठी सलग 3 चौकार ऋतिक पाटीलने ते मारलेत. रन झाले स्कोरबोर्डवर 17. आता फटका फसलाय मिडॉनला. फिल्डर आहे, फक्त एकच रन मिळेल ऋतिक पाटीलला. सेन्सिबल क्रिकेट. चौकार आले त्यानंतर स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न. दुसऱ्या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा स्ट्राईक स्वतःजवळ ठेवेल ऋतिक पाटील. पहिलं षटक संपलंय. 13 आस्किंग रन रेट होती आणि आता रन केलेले आहेत पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर.
18 रन बिनगड़ी बाद टीम परी 11 चेंज द गेम वडवली ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और फ्रॉम 18 18 बॉल आणि 34 रन हे समीकरण पहिले षटक इथे संपले। थोडीशी घाई करा प्लीज, विनंती करतोय आम्ही बॉलिंग करणाऱ्या टीमला 20 मिनिटाचा वेळ आपल्याला देण्यात येतोय प्रत्येक 4 ओव्हरसाठी आणि दैवत मात्रे सेकंड ओव्हरमध्ये बॉलिंग करण्यासाठी तयार होईल जयनुमान कामोटे कडून। कामोटेचा संघ देखील खूप चांगली उभारी घेत असताना अनेक स्पर्धा ते देखील गाजवत आहेत। त्यांच्या समोर चेंज द गेम वडवली परी 11चं भरपूर मोठं आव्हान आहे या मॅचमध्ये। पहिले षटक सुलक्षणने हाताळलं, लारायना नावाने सुप्रसिद्ध हा बॉलर, परंतु पहिल्या ओव्हरमध्ये त्याने 18 रन खर्च केल्या, त्यामध्ये सलग 3 चौकार खेचले बॅट्समन ऋतिक पाटीलने। शेवटच्या बॉलवर सिंगल घेतली आणि पुन्हा एकदा स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे। सेकंड ओव्हर टाकण्यासाठी दैवत आहे आणि हा दैवत खूप महत्वाचा बॉलर आहे जयनुमान कामोटे संघाचा। लेफ्ट आर्म राऊंड विकेट हलक्या हाताने फक्त पॉइंटला दिशा दिली। खूप चांगलं क्रिकेट इथे खेळत असताना बॅट्समन ऋतिक पाटील, त्याला माहिती आहे डीपमध्ये फिल्डर आहे, फायदा होऊ शकतो आणि त्याचा फायदा पुरेपूर घेतलाय। सॉफ्ट हँडेड स्ट्रोक, गती ओळखली बॉलरची, हलक्या हाताने फक्त खेळला। गौतम गंभीर अशा पद्धतीचे स्ट्रोक खेळायचा, लगेच सिंगल डबलमध्ये कन्वर्ट करायचा आणि अगदी तसा खेळ होतोय। रन झालेत 20, आता रन करायचे 17 बॉलमध्ये 32, 17 बॉल आणि 32 रनची आवश्यकता परी 11 वडवली टीमला ही मॅच जिंकण्यासाठी। 17 बॉल 32 रन दैवत मात्रे, दैवतचा हा बॉल, हा फसवा बॉल होता, टप्पा पडल्यानंतर लेग ब्रेक झालाय, थोडासा बाहेर निघलाय राईट हँडेड बॅट्समनसाठी, हे महत्वाचं आहे। नॅचरल लेग ब्रेक जो महत्वाचा असतो बॉल राईट हँडेड बॅट्समनसाठी, टप्पा पडल्यानंतर बाहेर निघणारा बॉल आणि तोच इथे पेश केलाय। चांगली बॉलिंग लेफ्ट हँडेड बॉलरकडे, जर बॅक ऑफ द हँड बॉल टाकण्याची कला असेल तर मात्र खूप चांगलं चित्र दिसतं। आणि यावेळेला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला दिशा दिलेली आहे, एक रन कम्प्लीट करेल। विशाल आता थांबवतोय आपल्या साथी ऋतिकला, त्यामुळे फक्त एक रन इथे कम्प्लीट केली जाईल। या सिंगल नंतर रन झालेले आहे स्कोरबोर्डवर 21-21, विदाउट लॉस टीम परी 11 वडवली। या मॅचमध्ये जिंकायचं असेल तर 52 रनचं लक्ष आहे तुमच्या समोर। आस्किंग रन रेट 13, प्रत्येक ओव्हरमध्ये 13 रनची आवश्यकता। पहिल्या ओव्हरमध्ये 18 आल्यात, परंतु या ओव्हरमध्ये 3 बॉलमध्ये फक्त 3 रन खर्च केलेले आहेत बॉलर दैवत मात्रेने। विशालसाठी हा बॉल हुक केलाय, भरपूर शॉट होता आणि इथे बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे, लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे हा येतोय षटकार। विशाल पॉवरफुल षटकार। फर्स्ट टेनिस बॉल क्रिकेट वेबसाइट tenniscricket.in, India's first tennis thank you। खूप शॉर्ट बॉल होता विशालसाठी, मेजवानी होती आणि ती दोन्ही हाताने स्वीकारली। हा बॉल खेळत असताना विशाल सकाळी उठला, त्यानंतर त्याने ब्रश केला, आंघोळ केली, चहा घेतला, वर्तमानपत्र वाचला आणि त्यानंतर हा षटकार ठोकला। एवढा वेळ आज विशालकडे होता हा स्ट्रोक मारण्यासाठी। चांगली बॅटिंग, लोअर फुल टोस आणि एक्स्ट्रा कव्हरला काय स्ट्रोक सजवलाय, क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा स्ट्रोक आणि तिथे एक्स्ट्रा कव्हरला फिल्डिंग खराब, त्याचा फायदा पुन्हा एकदा विशालला मिळतोय। 2 रन इथे मिळतील, 2 रन नंतर रन होता स्कोरबोर्डवर, आतापर्यंत 29 रन करायचे आहेत या मॅचमध्ये। 52-29 रन झालेत म्हणजे अजूनही रन करायचे 23, बॉल शिल्लक असतील तुमच्याकडे अजूनही 13-23 हे समीकरण। मॅच ऑन दोन्ही टीमसाठी समसमान संधी आहे या मॅचमध्ये, 13 बॉल आणि 23 रनची आवश्यकता। शेवटचा बॉल दैवतचा आणि इथे चूक केली, जी चूक चिनू पाटीलने केली होती या अगोदरच्या मॅचमध्ये ती चूक या मॅचमध्ये आता करतोय विशाल, आणि आता तर डोक्यावर हात ठेवूनच पॅव्हिलियनच्या दिशेने जावं लागेल। मोठी विकेट, मोठा ब्रेक थ्रू इथे दिलाय कामोठे टीमला बॉलर दैवत मात्रेने। येस, तर याच दरम्यान व्यासपीठावरती ज्यांचं इथे आगमन झालं त्यांचा सत्कार आपण करतोय। सन्माननीय रायगड जिल्हा अल्पसंख्याक मोर्चाचे सरचिटणीस सन्माननीय रियानभाई तुंगेकर साहेबांना मी विनंती करेन की या आपण आपला यथोचित सन्मान व्यासपीठावरती केला जातो आहे। मी मनसूर शेठ पटेल साहेबांना विनंती करेन, होमा एज्युकेशन संस्थेचे संस्थापक आणि पनवेल तालुका भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक अध्यक्ष यांच्या शुभास्ते
रियान भाई तुंगेकर यांचा सन्मान होतोय. रियान भाई साहेब नक्कीच आपणास वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज तुमचा जन्मदिन आहे आणि त्याच्या पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा आम्ही देतोय. त्याच दरम्यान इर्शाद शेख यांना विनंती करेन की अखिल भाई वरवंडे महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्याक युवा उपाध्यक्ष यांचा इथे सन्मान होतोय. इर्शाद शेख यांच्या शुभ हस्ते आलेल्या सर्व पाहुण्यांचं यथोचित मान सन्मान या व्यासपीठावरती केलं जातंय. तर वळूया पुन्हा एकदा मॅच कडे. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. 12 बॉल मध्ये अजूनही 23 रनची आवश्यकता, 23 रिक्वायर्ड. मग अशी मी चिनू पाटीलचा उल्लेख केला, जी चूक चिनू पाटीलने रोहिंजन टीमच्या दरम्यान केली होती तीच मोठी चूक आता परी 11 वडवली टीमचा कॅप्टन विशाल कडून होते. कमलेश आता ग्राउंडवर गेलाय. सर्वाधिक महत्वाची भूमिका या प्लेअरची असेल या मॅचमध्ये. ऋतिक पाटीलच्या बरोबरीने चांगला खेळ करण्याची अपेक्षा असेल, परंतु समोर देखील कडवं आव्हान निर्माण करते जयनुमान कामोटे हा संघ. रोशन मात्र आता बॉलिंग मार्कवर सज्ज होतो. ठाणा विरुद्ध रायगड असा रंगतदार हा सामना आपल्या समोर. ओव्हर द विकेट फुलटोस बॉल होता, स्क्वेअर लेगला फिल्डर आहे, डीप मध्ये एक रन कम्प्लीट केली जाईल. ऋतिक पाटील कडून थ्रो चांगला आहे विकेट किपर एंडला, त्यामुळे फक्त एकाच रनवर समाधान मानेल इथे ऋतिक पाटील. या सिंगलने समीकरण बदललंय. 11 बॉल मध्ये 22 रनची आवश्यकता, परी 11 म्हणजेच चेंज द गेम वडवलीला ही मॅच जिंकण्यासाठी. 11 बॉल 22 रन. कमलेश आता स्ट्रायकिंग एंडला पंचाकडून गाड घेत असताना एक चांगला उभरता सितारा आहे टेनिस क्रिकेट विश्वातला. लेदर क्रिकेट देखील तेवढ्याच चांगल्या पद्धतीने तो खेळतो. लेदर क्रिकेटमध्ये नुकतीच त्याने एक हॅट्रिक घेतली आणि बॅटिंग करत असताना अर्धशतक त्याच्या बॅटमधून प्रेक्षकांनी पाहिलं. 59 रन डोंबिवलीच्या स्पर्धेमध्ये. सुभाष मैदानामध्ये त्याने ही कामगिरी केली. कल्याणमध्ये ते मैदान येतं आणि तोच बॅट्समन आता कमलेश खेळण्यासाठी तयार. पहिला बॉल फेस करेल. पहिलाच बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता आणि इथे डायरेक्ट हिट जावं लागेल. येस नो डाऊट, इथे थर्ड अंपायरची मागणीच होणार नाही, जावं लागेल कमलेशला. खूप चांगला हिट इथे केलाय रोशन मात्रेने. बॅट्समन आउट, रन आउटच्या स्वरूपामध्ये. कमलेश बॅक टू द पॅव्हिलियन. tenniscricket.nv's first tennis ball cricket website. tenniscricket.nv's first tennis ball cricket. पुरात बसलाय टीम परी 11 वडवलीला, कारण कमलेशचं खेळपट्टीवर विसावणं खूप महत्वाचं होतं. टीमचा कॅप्टन आहे, नेता, दिशादर्शक, तारणहार, परंतु तो आता निराश मुद्रेने तंबूच्या दिशेने परतलाय. रनआउटच्या स्वरूपात विकेट मिळते आणि आता समीकरण पुन्हा एकदा बदलतंय. या मॅचमध्ये 10 बॉलमध्ये 22 रन. नवीन बॅट्समन आता मैदानात जाईल कमलेशच्या जागेवर, विकास पाटील. धावांचा विकास करावा लागेल विकासला मॅचमध्ये आता चांगल्या परिस्थितीमध्ये जायचं असेल टीम परी 11 वडवलीला तर. परंतु ठाणे विरुद्ध रायगड या मॅचमध्ये सध्या वरचढा आहे कामोट्याची टीम, म्हणजेच रायगडची टीम. या मॅचच्या दरम्यान चांगलं क्रिकेट ते देखील खेळलेत. ओव्हर द विकेट. ओहो काय बॉलिंग आहे, भन्नाट पेस. शरीरामध्ये असलेली संपूर्णच्या संपूर्ण ताकद याच बॉलमध्ये झोकली असं वाटतंय, कारण तोंडातून निघणारा आवाज या मैदानाच्या प्रत्येक प्रेक्षकाच्या कानात दुमदुमला असेल त्या पद्धतीने बॉलिंग करतोय ते रोशन मात्रे. रोशन सुसाट सुटलाय बॉलिंग करत असताना, चांगली बॉलिंग त्याच्याकडून. रन झाले 30, 22 रनची आवश्यकता. 9 बॉलचा खेळ शिल्लक, 9 बॉलमध्ये 22. आणखीन एक वेगवान बॉल रोशनचा, जास्त रूम दिला नाही, ऑन साइडला खेळलाय ऋतिक पाटील. एक रन कम्प्लीट होईल, सिंगलच मिळेल. खूप चांगली फिल्डिंग डीप मध्ये. जनुमान कामोटे टीमची बॉडी लँग्वेज आता तुम्ही पहा, सर्वच्या सर्व खेळाडू 100% एफर्ट कमिटमेंट देण्याचा प्रयत्न करतायत गावाच्या नावासाठी, स्वाभिमानासाठी, अभिमानासाठी. ही स्पर्धा खेळत असण्याचा त्यांना अभिमान आहे आणि ते स्पष्ट दिसतंय. खूप चांगलं क्रिकेट जयनुमान कामोटे संघाचं. एकत्र नेते मिळेल. रन झालेत 31. पुन्हा एकदा एक शॉर्ट बॉल हुक केलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, फिल्डर डीप मध्ये जातोय. एक रन तत्पुरी कम्प्लीट होईल. दुसरा रनचा प्रयत्न इथे करेल का विकास, तसं होताना दिसत नाही. फक्त एकच रन या स्ट्रोकवर मिळेल. टाळ्यांचा गजर होत आहे, समर्थक टाळ्या वाजवत आहे जयनुमान कामोटे टीमसाठी, कारण आता समीकरण बदललंय टीम परी 11 वडवलीसाठी. 7 बॉलमध्ये 20 रनची आवश्यकता. रन झाले स्कोरबोर्डवर 32, 7 बॉल आणि 20 रन. 20 run required from 7. 7 बॉल आणि 20 रन हे समीकरण. थोडीशी शांतता संपूर्ण क्रीडांगणावर. चारही बाजूला प्रेक्षक मोठ्या संख्येने ही मॅच अनुभवत आहेत.
शेवटचा बॉल खूप महत्वाचा होता रोशनचा, अचूक टप्प्यावर टाकला, ऋतिक पाटीलला बीट केलं, विकेट किपरच्या हातामध्ये गेला आणि ते आणखीन एक डॉट बॉल. चांगली बॉलिंग या ओव्हर मध्ये रन खर्च केलेले आहेत बॉलर रोशन मात्रेने, फक्त 3. लाजवाब बॉलिंग आणि आता शेवटच्या ओव्हर मध्ये त्याने शेवटच्या बॉलर साठी रन ठेवलेले आहेत 6 बॉल मध्ये 20. आहोत की काय, डिसेंबर महिन्यामध्ये देखील पावसाच्या सरी आज मुंबईमध्ये अनुभवल्या, काल परवा मुरबाड आणि कोल्हापूरमध्ये, सातारा सांगलीमध्ये पावसाच्या सरी महाराष्ट्राने अनुभवल्या, त्यामुळे कधी कधी असं जाणवते की आपण इंग्लंडमध्येच आहोत. कधीही वातावरण बदलते, हे वातावरण डिसेंबर महिन्यामध्ये कदाचित भरपूर जे जुने जाणते लोक आहेत त्यांनी पाहिले नसेल. खूप चांगला स्ट्रोक आहे, ऑफ ड्राईव्ह इथे केला, डीप मध्ये फिल्डर आहे, 1 रन फक्त कम्प्लीट केली जाईल आणि आता 5 बॉल मध्ये 19 रन. संपूर्ण जबाबदारी असेल ऋतिक पाटीलच्या खांद्यावर या मॅच मध्ये. 5 बॉल 19 रन, 19 रिक्वायर्ड फ्रॉम 5. 5 बॉल आणि 19 रन, परी 11 वडवलीच्या विरुद्ध. जय हनुमान कामोठे, जनुमान कामोटे संघ पाहूया या मॅच मध्ये कशा पद्धतीचा खेळ करतोय. रायगड समालोचक असोसिएशनचे आमचे शिलेदार भाऊ मात्रे यांच्या गावची ही टीम मैदानामध्ये उतरली आहे. आणखीन एक चांगला बॉल ऑन साइडला ड्राईव्ह केला, डीप मध्ये फिल्डर आहे, चांगली फिल्डिंग तिथे होते, फक्त 1 रन इथे मिळेल. सिंगलने स्ट्राईक रोटेट करण्याचा फक्त प्रयत्न, धाडस मात्र दुसऱ्या रनचं होताना दिसत नाहीये. त्याचं कारण आहे बॉडी लँग्वेज, शरीर यष्टी ज्या पद्धतीने आहे, परिभाषा आहे टीम जनुमान कामोठेची ती खूप चांगली या मॅच मध्ये. बॉल हवेत आहे, फटका फसलाय, एलिव्हेशन कमी मिळालंय, उंची जास्त आहे, लांबी कमी, बॉलर जातोय स्वतः आणि दुसरी रन आता इथे मिळेल. 2 रन टीमच्या टोटलमध्ये ऍड होतील, रन करायचे आहेत आता 16 बॉल शिल्लक असतील. 3 बॉल आणि 16 रन, स्कोरबोर्ड रन आहेत 36. 3 बॉल आणि 16 रन, यानंतरची मॅच आगासन आणि वाघिवली वाडा दोन्ही टीमचे कॅप्टन आपण जो काही निर्णय घेतला लगेचच त्याची अंमलबजावणी करायची. संपूर्ण टीम घेऊन आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर या, टीम आगासन आणि वाघिवली वाडा, लगेचच तुम्हाला ग्राउंडवर उतरायचंय. स्ट्रोक चांगला आहे, पॉवरफुल, ताकदवान, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल आणि हा षटकार, अजूनही मॅच ऑन. प्रेम करा तुम्ही, त्याला क्वालिटी पाहिजे. बॉल मध्ये 10 रन ची आवश्यकता, 2 बॉल आणि 10 रन, बॅट्समन विकास ने केलाय, विकास त्याच्या बॅट मधून आला हा षटकार. दमदार आमदार चषक 2019 हा दैदीप्यमान सोहळा तुम्ही अनुभवताय स्टार क्रिकेट क्लब ओवे. हवामा एज्युकेशन वेलफेअर असोसिएशन आणि त्याचबरोबर स्टार क्रिकेट क्लब ओवेच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. दैदीप्यमान सोहळा, 2 बॉल आणि 10 रनची आवश्यकता. प्रेशर ऑन बॉलर, निकेश गोवारी बॉलिंग मार्कवर तयार, विकास तयार. आणखीन एक मोठा फटका, विकासच्या बॅटमधून रनचा विकास, आणखीन बॉल जातोय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पार, हा षटकार. आमदार प्रशांत ठाकूर यांनी करून दाखवलाय तोच विकास आता टीम साठी चांगला खेळ करत असताना. श्वास आहे, नासपद, उट्ट, पिंगट, जाट, बाण, दंडनात श्वास घेताना आता दोन्ही संघांच्या पासण्या पासपूस पासपूस पुसपूस करतील.
हे आमचे पवार साहेब आहेत, गोरक्षनाथ पवार, आणि आता दोन्ही टीम च्या फासल्या फुसफुस करतायत. शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि शेवटच्या बॉलवर चार रनची आवश्यकता. एकदा जोरदार टाळ्या या मॅचसाठी आणि इथे फुल टॉस बॉल, फटका कदाचित फसला असं वाटतं. डीप मध्ये फिल्डर तयार आहे. एक रन कंप्लीट, दोन रनचा प्रयत्न, दुसरी रन इथे कंप्लीट केली जाईल, तिसरी रन आणि इथे मिळणार नाही. त्यामुळे नाराज आहे विकास. फुल टॉस बॉलवर मात्र कन्वर्ट करू शकला नाही. मोठा स्ट्रोक आणि अखेर परी इलेव्हन वळवली हा संघ या स्पर्धेच्या बाहेर. जयनुमान कामत मी देईन निल्सन सामना जिंकून दाखव, सामना जिंकून दाखव. अरे पायजल तेवढ्या देईन तिरक्या कुलर पायजल. क्या बात है डीजे ऑपरेटर. नक्की जर बारक्या कांबळे इथे आला असेल तर बारक्या कांबळेला विनंती.